आता आपण सरळ व्याज म्हणजे काय ते बघणार आहोत आपण व्याज म्हणजे काय ते शिकलेलो आहोत व्याज म्हणजे आपण जेव्हा कर्ज घेऊन पैसे वापरतो त्यावेळेला ते पैसे वापरण्याबद्दल आपण जे जास्तीचे पैसे परत करतो त्या जास्तीच्या पैशांना आपण व्याज म्हणतो तसंच जेव्हा आपण बचत म्हणून बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि बँक त्या बचतीवर आपल्याला जेव्हा जास्तीचे पैसे परत करते ते जास्तीचे पैसे हे व्याज असतं आणि आपण असं शिकलो की मुद्दल म्हणजे आपण जे पैसे घेतले त्याला मुद्दल म्हणतात मुद्दल अधिक व्याज बरोबर रास रास ही रक्कम आपण परत करत असतो किंवा आपल्याला परत मिळत असते आता हे जे व्याज असतं हे कसं ठरतं म्हणजे किती रुपये व्याज म्हणून द्यायचे हे कसं ठरतं तर व्याज हे प्रत्येक शंभर रुपये मुद्दलावर असतं म्हणजेच प्रत्येक शंभर रुपयावर म्हणजेच काय म्हणजेच दर शेकडा म्हणजे दर शंभर रुपयावरती आपण व्याज किती द्यायचं असं तर ठरतं शंभरावर एखादी गोष्ट असते दर शेकडा असते म्हणजेच काय असतं म्हणजेच टक्के झाले बरोबर कुठलीही गोष्ट आपण शंभरापैकी असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती टक्केवारी असते शेकडेवारी असते मग समजा आपण असं म्हणालो की शेकडा पाच दराने एक हजार रुपये घेतले तर किती व्याज पडेल म्हणजे आता व्याजाचा दर काय ठरला आहे तर दर आहे शेकडा पाच म्हणजे प्रत्येक शंभर रुपयाला पाच रुपये असं व्याज असणार आहे तर एक हजार रुपयाला किती म्हणजेच आता मला काय काढायचं आहे तर मला एक हजाराचे पाच टक्के काढायचे आहेत आता एक हजाराचे पाच टक्के आपण कसे काढतो तर एक हजार गुणिले पाच भागिले शंभर आपण टक्केवारी किंवा शेकडेवारीमध्ये शिकलेलो आहोत की एखाद्या गोष्टीचे पाच टक्के म्हणजे कसे काढायचे वरची दोन शून्य आणि खालची दोन शून्य गेलेली आहेत म्हणजेच माझं उत्तर आलं दहा पची पन्नास म्हणजे पन्नास रुपये हे माझं व्याज आलं आता मी असं म्हणाले की व्याज हे शेकडा किती म्हणजे शंभर रुपये मुद्दलावर किती असं ठरतं किती टक्के व्याज असं ठरतं पण ते फक्त किती टक्के असं ठरत नाही तर प्रत्येक वर्षासाठी तेवढे टक्के असं ठरतं म्हणजे आता आपण जे काढलं एवढं व्याज हे प्रत्येक वर्षासाठी असतं म्हणजे साधारणपणे एका वर्षाला आपण पन्नास रुपये असं ह्या हजार रुपयावरती व्याज भरणार म्हणजे प्रत्येक वर्षासाठी म्हणजेच दर साल म्हणजे जेव्हा आपण बँकेमधून एखादी रक्कम कर्जाव घेतो त्यावेळेला आपल्याला बँक जे सांगते तो असतो व्याजाचा दर याला आपण म्हणतो व्याजाचा दर आणि व्याजाचा दर कसा असतो तर दर साल दर शेकडा त्याला थोडक्यात दसा दशे असं म्हणतात दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला म्हणजेच टक्के हे किती व्याज भरायचं तो व्याजाचा दर असतो म्हणजे आता इथे आपलं गणित कसं होईल आपलं गणित असं होईल की दर साल दर शेकडा दसादशे दर पाच दराने रुपये घेतले तुम्ही जेव्हा उदाहरणं पाहाल पुस्तकामध्ये किंवा कुठेही त्या बऱ्याच उदाहरणांमध्ये तुम्हाला दसादशे दर असा शब्द दिसेल याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वर्षासाठी किती टक्क्यांनी ते व्याज घेतलंय म्हणजे आता आपण जे इथे काढलं पन्नास रुपये हे कशाचं झालं तर हे एका वर्षाचं झालं म्हणजे एका वर्षाने आपलं व्याज होईल पन्नास रुपये आणि आपली रास काय होईल एक हजार अधिक पन्नास म्हणजे एक हजार पन्नास आता हे वर्षा, वर्षा जे वर्ष एक वर्ष आपण म्हणालो ही झाली मुदत म्हणजे किती मुदतीसाठी म्हणजे किती काळासाठी हे कर्ज घेतलं आता मी जर दोन वर्षांसाठी घेतलं तर काय होईल एका वर्षाला पन्नास रुपये भरलेत दोन वर्षाला किती भरणार अजून पन्नास होतील बरोबर म्हणजे एकूण होतील शंभर रुपये शंभर हे दोन वर्षाचे एकूण रुपये झाले ते झालं व्याज म्हणजेच रास होईल एक हजार एकशे रुपये अकराशे रुपये आणि जर तीन वर्ष असेल तर प्रत्येक वर्षी मला पन्नास रुपये पडत आहेत बरोबर आहे म्हणजे तीन वर्षांसाठी मला पडतील एकशे पन्नास रुपये आणि माझी रास होईल एक हजार एकशे पन्नास किंवा अकराशे पन्नास कळय कसं होत आहे ते जशी माझी मुदत वाढते आहे तसे प्रत्येक वर्षाला माझे पन्नास पन्नास रुपयांनी व्याज वाढत आहे हे जे सगळं आपण व्याज काढलं या व्याजाला सरळ व्याज म्हणतात म्हणजे इथे तुम्हाला दिसेल या सारणीमध्ये जे व्याज लिहिलेलं ले आहे पन्नास शंभर एकशे पन्नास या सगळ्याला सरळ व्याज असं म्हणतात आता आपलं सरळ व्याज आपण जे काढलं हे व्याज कशा कशावर अवलंबून होतं तर पहिलं म्हणजे मुद्दलावर अवलंबून होतं एक हजार रुपये घेतले म्हणून आपण एवढं व्याज भरलं एक हजाराच्या ऐवजी आपण दहा हजार घेतले असते तर पन्नास हजार घेतले असते तर व्याज अजून वाढलं असतं म्हणजे पहिलं म्हणजे हे व्याज मुद्दलावर अवलंबून आहे दुसरं म्हणजे कशावर अवलंबून आहे की व्याजाचा दर किती आहे आता आपण हे जे व्याज होतं ते दसादशे पाच दराने घेतलं होत पाचच्याऐवजी दहा दर असता पंधरा दर असता तर आपलं व्याज वाढलं असतं कारण आपण दर शेकड्याला पाचऐवजी ऐवजी दहा पंधरा असे जास्त रुपये भरले असते त्यामुळं आपलं व्याज दरावर पण अवलंबून आहे आणि अजून कशावर अवलंबून आहे तर आपल्याला इथे खाली बघून कळतंय आहे की जितकी वर्ष वाढत आहेत तसं व्याज वाढतं आहे म्हणजेच आपलं व्याज हे मुदतीवर अवलंबून आहे म्हणजे किती वर्षांसाठी घेतलं त्याला आपण मुदत म्हणतो मग याला काही सूत्र आहे का सरळ व्याज काढायला ते सरळ व्याज काढायचं सूत्र अगदी सोपं आहे या ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या तीन गोष्टींवर व्याज अवलंबून आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे सरळ व्याज म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर आपण मगाशी जेव्हा एका वर्षासाठी काढलं होतं त्यावेळेला मुद्दल गुणिले दर भागिले शंभर केलेलंच होतं आता आपण त्याला मुदतीने गुणतो आहोत कारण जशी वर्ष वाढतील तसं आपलं तितक्या पटीने व्याज वाढत जातं तर हे झालं सरळ व्याजाचं सूत्र हे सूत्र थोडक्यात कसं लिहितात तर थोडक्यामध्ये असं लिहितात स बरोबर म गुणिले द गुणिले क किंवा म द क भागिले शंभर म म्हणजे काय म म्हणजे मुद्दल मुद्दलाला म्हणतात म दराला म्हणतात द आणि मुदतीला क कशाला म्हणलाय तर मुदत म्हणजेच काळ आहे मुदत हा काळ आहे तर काळामधला तो क म्हणून इथे क वापरलाय म वा वा ना का नाही वापरला कारण म आपण आधीच वापरलाय मुद्दलासाठी म्हणून मुदतीचा जो काळ आहे त्या काळासाठी क वापरलाय म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र झालं म द क भागिले शंभर आता हे सूत्र आपण तपासून पाहिजे का तपासून पाहूया आपण जे सगळ्यात शेवटचे इथे दिसतंय तीन वर्षासाठी आपण जे व्याज काढला होता एकशे पन्नास दसादशी पाच दराने एक हजार रुपये घेतले आणि तीन वर्ष मुदत असताना जे एकशे पन्नास आपलं व्याज आलं होतं मगाशी ते व्याज आपण हे सूत्र वापरून काढून बघूया मग काय होईल म द क मुद्दल आहे एक हजार गुणिले पाच हा दर आहे गुणिले तीन ही मुदत किंवा काळ आहे त्याला आपण भागणार आहोत शंभरनी खालची दोन आणि वरची दोन शून्य गेलेली आहेत म्हणजे आता आपल्याला आहे दहा गुणिले पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा पंधरात आहे एकशे पन्नास म्हणजे उत्तर आलेलं आहे एकशे पन्नास खाली आपलं सारणीमध्ये उत्तर एकशे पन्नास आहे का एकशे पन्नास आहे एकदम खालची ओळख बघा तीन वर्ष तीन वर्ष मुदत व्याज एकशे पन्नास आणि रास अकराशे पन्नास तर आपलं व्याज हे तेवढं आलेलं आहे म्हणजे आपण जे, जे सूत्र इथे शिकलेलो आहोत ते सूत्र बरोबर आहे लक्षात ठेवायचं सरळ व्याज काढायचं सूत्र आहे मदक भागिले शंभर